हॅलो, गुड इव्हनिंग ऑल. काल आपण थर्ड क्वेश्चनपर्यंत आलो होतो, आज आपण तो कम्प्लीट करूयात. या ठिकाणी बघा, क्वेश्चन नंबर थर्ड आहे. क्वेश्चन थर्ड, राईट दी फॉलोइंग इक्वेशन इन दी फॉर्म ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू झिरो अँड देन राईट दी व्हॅल्यूज ऑफ ए बी सी फॉर ईच इक्वेशन. हिअर इज वी आर गोइंग टू स्टार्ट फ्रॉम द इक्वेशन नंबर सेकंड बिकॉज वी हॅव ऑलरेडी लर्न इक्वेशन फर्स्ट इन लास्ट लेक्चर. सो कालच आपण हे फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व केलं होतं, त्यामुळे आज आपण दुसरं एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. सेकंड एक्झाम्पल आहे एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू टू एक्स प्लस थ्री. सो या ठिकाणी आपण योग्य पद्धतीनं उत्तर मांडून ठेवलेलं आहे. आय विल एक्सप्लेन दॅट. फर्स्ट यू हॅव टू राईट दी गिवन. आफ्टर दॅट एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू टू एक्स प्लस थ्री. या ठिकाणी एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन या ठिकाणी मी तुम्हाला हिंट दिलेली आहे. आपण या ठिकाणी वी आर गोइंग टू यूज आयडेंटिटी ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर. इन्स्टेड ऑफ ए यू हॅव टू राईट हिअर एक्स, इन्स्टेड ऑफ बी वी यू हॅव टू राईट हिअर वन. सो ए स्क्वेअर मीन्स एक्स स्क्वेअर मायनस टू ए बी, इट मीन्स दॅट टू इंटू एक्स इंटू व्हॅल्यू ऑफ द बी इज वन. सो वी हॅव राईट डायरेक्टली टू इंटू एक्स इंटू वन, इट मीन्स टू एक्स. आफ्टर दॅट बी स्क्वेअर, इट मीन्स दॅट वन इज इक्वल्स टू राईट साईड ॲज इट इज लिहिलेली आहे. त्यानंतर बघा एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स प्लस वन, मायनस टू बिकम्स मायनस टू एक्स प्लस थ्री बिकम्स मायनस थ्री. हिअर वी हॅव अंडरलाईन दी लाईक टर्म्स. मायनस टू एक्स मायनस टू एक्स एकसारख्या असणाऱ्या टर्म्स आपण अंडरलाईन केलेल्या आहेत. साईन्स सेम आहेत, मायनस टू एक्स मायनस टू एक्स. सो मायनस टू मायनस टू आपण रूल शिकलेला आहोत. इफ साईन्स आर सेम देन ॲड दी नंबर अँड टेक दी साईन ॲज इट इज. जर साईन्स सेम असतील तर नंबरची बेरीज करा आणि जे साईन नंबरला आहे तेच लिहा. म्हणजे मायनस आहे तर आपण इथं मायनस लिहिलेलं आहे. आणि या ठिकाणी बघा मायनस थ्री प्लस वन साईन्स आर डिफरंट, सो वी आर गोइंग टू सबट्रॅक दी नंबर. सबट्रॅक करा, वजाबाकी करा, थ्री मायनस वन टू राहिले आणि बिगर नंबरचं साईन या ठिकाणी आपण दिलेलं आहे. एक्स स्क्वेअर ॲज इट इज दिलेलं आहे. म्हणजेच काय राहिलं बघा, एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स मायनस टू इज इक्वल्स टू झिरो. हा स्टँडर्ड फॉर्म आहे. बघा मॅक्झिमम इंडेक्स या ठिकाणी दोन आहे, या ठिकाणी मॅक्झिमम इंडेक्स वन आहे, त्यानंतर इथं मॅक्झिमम इंडेक्स झिरो आहे. म्हणजे डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ द इंडेक्स झालेली आहे. म्हणजेच हे इक्वेशन कम्पेरिंग अबो इक्वेशन विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू झिरो, वी आर गोइंग टू कम्पेअर अँड इक्वेट. ए इज इक्वल्स टू वन, सेकंडली बी इज इक्वल्स टू मायनस फोर अँड थर्डली सी इज इक्वल्स टू मायनस टू. वी हॅव रिटन हिअर. आपण या ठिकाणी उत्तर लिहिलेलं आहे ए बरोबर वन, बी बरोबर मायनस फोर अँड सी बरोबर आहे मायनस टू. यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊया. नेक्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी बघा, सेकंड एक्झाम्पल आहे एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स मायनस इंटू ब्रॅकेट थ्री मायनस एक्स. आपण या ठिकाणी काय करतो बघा, ॲज इट इज एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स लिहिलेलं आहे, मायनस थ्री इंटू ब्रॅकेट थ्री मायनस एक्स. हे मायनस आहे त्यामुळं हा होल ब्रॅकेट आपण ॲज इट इज लेफ्ट साईडला ट्रान्सफर करत आहोत. मायनस होतं त्या ठिकाणी, फक्त काय येणार आहे प्लस. बाकीचा कोणताही चेंज आपण या ठिकाणी सिम्प्लिफाय करताना केलेला नाही. पहिल्या दोन टर्म्स आहे तशा लिहिल्यात अँड वी आर गोइंग टू ओनली रिमूव्ह द ब्रॅकेट. फक्त ब्रॅकेट काढून टाकला आहे. प्लस थ्री ॲज इट इज मायनस एक्स ॲज इट इज. इथं बघा ह्या दोन लाईक टर्म्स आहेत. साईन्स बघा इथं पॉझिटिव्ह आहे, या ठिकाणी निगेटिव्ह आहे. प्लस फाय मायनस वन, सो साईन्स आर डिफरन्स, सो वी आर गोइंग टू सबट्रॅक दी नंबर्स. फाय वजा एक, फाय मायनस वन किती राहणार आहेत फोर. बिगर नंबर साईन इज पॉझिटिव्ह, सो ॲन्सर इज प्लस फोर एक्स. एक्स स्क्वेअर ॲज इट इज फाय मायनस वन फोर अँड प्लस थ्री ॲज इट इज. दिस वन इज द अवर स्टँडर्ड फॉर्म. सी हिअर डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ द इंडेक्स इज ऑल्सो हिअर. इंडेक्स इज टू, इंडेक्स इज वन, इंडेक्स इज झिरो. देअरफोर कम्पेरिंग अबो इक्वेशन विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू झिरो, वी गेट ए इज इक्वल्स टू वन, बी इज इक्वल्स टू फोर अँड सी इज इक्वल्स टू थ्री. अगेन वी आर गोइंग टू सॉल्व द एक्झाम्पल नंबर फोर. सो इन फोर्थ एक्झाम्पल टर्म्स आर थ्री एम स्क्वेअर इज इक्वल्स टू टू एम स्क्वेअर मायनस नाईन. सो फर्स्टली राईट गिवन, 2m square is equals to 2m, sorry, 3m square is equals to 2m square minus 9. So, just transfer these two terms on the LHS. LHS la ya doni term apan transfer ke liya. Minus 2,
प्लस टू बिकम्स मायनस टू, मायनस नाईन बिकम्स प्लस नाईन. दीज आर दी लाईक टर्म्स. एम स्क्वेअर आहे, एम स्क्वेअर आहे, सेम टर्म्स आहेत. सो इथे पॉझिटिव्ह आहे, या ठिकाणी निगेटिव्ह आहे, म्हणजे साईन काय आहेत, डिफरंट आहेत. सो वी आर गोईंग टू सबट्रॅक्ट दी कोइफिशियंट. थ्री मायनस टू, तीनमधून दोन गेले, एक राहिला, एक नाही लिहिला तरी चालतो, म्हणजे राहिले फक्त एम स्क्वेअर प्लस नाईन ॲज इट इज. आपण कॉपी पेस्ट केलेलं आहे, इज इक्वल्स टू झिरो. आता या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर या एक्झाम्पलमध्ये मिडल टर्म नाही, म्हणजे एम स्क्वेअरमध्ये एम असणारी टर्म नाही, तर ती मुद्दाम मी वेगळ्या कलरने लिहिलेली आहे. बघा, एम स्क्वेअर प्लस झिरो एम प्लस नाईन इज इक्वल्स टू झिरो. वी हॅव ॲडजस्टेड हिअर दिस टर्म झिरो एम, म्हणजे तुमचं कन्फ्युजन व्हायला नको. कम्पेरिंग अबो इक्वेशन विथ, हिअर व्हेरिएबल इज यम, सो आपण एक्सच्या जागी स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये सुद्धा यम लिहिलेला आहे. एम स्क्वेअर प्लस बी एम प्लस सी इज इक्वल्स टू झिरो. वी गेट व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल्स टू वन, व्हॅल्यू ऑफ बी इज इक्वल्स टू झिरो, व्हॅल्यू ऑफ सी इज इक्वल्स टू नाईन. आता काल मी तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म सांगताना सांगितलं होतं की ए बी सी आर रियल नंबर्स. ए बी सी हे रियल नंबर्स आहेत की ज्या ठिकाणी एची व्हॅल्यू झिरो घेऊन चालत नाही. पण बी आणि सीच्या बाबतीत मी तुम्हाला काल मुद्दाम काहीच सांगितलं नव्हतं, कारण मला तुम्हाला डायरेक्टली एक्झाम्पलवरून सांगायचं होतं की आपल्याला बी आणि सीची व्हॅल्यू झिरो आली तरी चालते, कारण आपण ए इज नॉट इक्वल्स टू झिरो म्हटलं होतं. बी आणि सीच्या बाबतीत आपण काहीच इंडिकेट केलेलं नव्हतं, म्हणजे बीची व्हॅल्यू झिरो असली तरी चालते. या एक्झाम्पलमध्ये बघा, आपली बीची व्हॅल्यू झिरो आहे, सीची व्हॅल्यू नाईन आहे. फक्त आपली कंडिशन काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनची, की ए इज नॉट इक्वल्स टू झिरो. बी आणि सी झिरो असलं तरी आपल्याला काही फरक पडत नाही, आपण त्या ठिकाणी ॲडजस्ट करू शकतो. ओके, नाव वी आर गोईंग टू सॉल्व द फिफ्थ एक्झाम्पल. फिफ्थ एक्झाम्पल बघा काय आहे. पी प्लस थ्री, पी इंटू ब्रॅकेट थ्री प्लस सिक्स पी इज इक्वल्स टू मायनस फाय, गिवन पी इंटू ब्रॅकेट थ्री प्लस सिक्स पी इज इक्वल्स टू मायनस फाय ॲज इट इज. मल्टिप्लाइंग बाय थ्री, थ्री इंटू पी थ्री पी, थ्री इन थ्री सॉरी पी इंटू सिक्स पी, सिक्स पी स्क्वेअर. ओके, सो मायनस फाय ॲज इट इज. आफ्टर दॅट वी आर गोईंग टू अरेंज द टर्म्स. बिगर नंबर्स इंडेक्स इज फर्स्ट, सिक्स पी स्क्वेअर प्लस थ्री पी प्लस फाय, मायनस फाय बिकम्स प्लस फाय इज इक्वल्स टू झिरो. हिअर व्हेरिएबल इज पी. कम्पेरिंग अबो इक्वेशन विथ ए पी स्क्वेअर प्लस बी पी प्लस सी इज इक्वल्स टू झिरो. वी गेट ए इज इक्वल्स टू सिक्स, बी इज इक्वल्स टू थ्री अँड सी इज इक्वल्स टू फाय. अगेन वी आर गोईंग टू सॉल्व द नेक्स्ट एक्झाम्पल. एक्स स्क्वेअर मायनस नाईन इज इक्वल्स टू थर्टीन. दिस वन इज द सिम्पलेस्ट एक्झाम्पल, दिस वन इज ऑल्सो डिफरंट. हे थोडंसं वेगळं आहे. बघा, गिवन एक्स स्क्वेअर मायनस नाईन इज इक्वल्स टू थर्टीन. इथं थर्टीन आहे, ट्रान्सफर करा, मायनस थर्टीन होईल. एक्स स्क्वेअर मायनस नाईन मायनस थर्टीन, मायनस नाईन मायनस थर्टीन दोघांचे साईन या ठिकाणी सेम आहेत, म्हणजेच अंकांची काय करावी लागेल आपल्याला, ॲडिशन आणि टेक द साईन ॲज इट इज. म्हणजेच या ठिकाणी बघा आन्सर काय आलेलं आहे, एक्स स्क्वेअर मायनस ट्वेंटी टू इज इक्वल्स टू झिरो. अगेन हिअर मिडल टर्म इज नॉट देअर, सो वी हॅव ॲडजस्टेड हिअर झिरो एक्स. आपण मधली टर्म या ठिकाणी ॲडजस्ट केलेली आहे, एक्स राहिलेलाच नव्हता. सो एक्स स्क्वेअर प्लस झिरो एक्स मायनस टू मायनस ट्वेंटी टू इज इक्वल्स टू झिरो. कम्पेरिंग अबो इक्वेशन विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू झिरो. वी गेट ए इज इक्वल्स टू वन, बी इज इक्वल्स टू झिरो अँड सी इज इक्वल्स टू मायनस ट्वेंटी टू. आय होप या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नसावा. आणि जर तुम्ही आपलं चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून हा जो डाटा आहे तो सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. त्यानंतर बघा फोर्थ क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन नंबर फोर इज डिफरंट. त्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की इथंपर्यंतची जी एक्झाम्पल्स होती ही तुम्हाला एक्झामला वन मार्कपर्यंत विचारले जाऊ शकतात. आपण हा जो क्वेश्चन नंबर फोरपासून न्यू फॉर्मॅट बघणार आहोत तो न्यू फॉर्मॅट हा तुम्हाला एक्झाममध्ये दोन मार्कांसाठी विचारला जातो. ओके, दिस क्वेश्चन्स फॉर हाऊ मेनी मार्क्स, टू मार्क्स. एक मार्क्सचे क्वेश्चन या ठिकाणी आपल्या या एक्झरसाईजमधले संपलेले आहेत. आपण दोन मार्काला सुरुवात करत आहोत. बघा, डिटरमाईन वेदर द व्हॅल्यूज अगेन्स्ट ईच ऑफ दी क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रूट्स ऑफ दी इक्वेशन. म्हणजे काय, डोक्यावरून गेलं ना, सगळ्यात सोपं आणि सिम्पल सांगते. या ठिकाणी दोन क्वेश्चन दिलेत. बघा, एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स मायनस फाय इज इक्वल्स टू झिरो, एक्स इज इक्वल कॉमा एक्स इज इक्वल्स टू वन अँड
मायनस वन म्हणजे काय, या पद्धतीचं एक्झाम्पल दिसलं रे दिसलं आणि चेक असेल किंवा डिटरमाईन असेल की दिलेली दोन व्हॅल्यू ह्या इक्वेशनच्या रूट आहेत की नाही, तर या ठिकाणी बघा मी तुम्हाला हिंट दिलेली आहे. सगळ्यात सोपी आणि सिम्पल हिंट आहे की एक्सच्या ठिकाणी किंवा त्या व्हेरिएबलच्या ठिकाणी, पहिल्या एक्झाम्पलमध्ये एक्स आहे बघा, दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये व्हेरिएबल इज यम, जी जो कोणी व्हॉट एव्हर बी विद अ व्हेरिएबल इन द गिवन इक्वेशन जस्ट सबस्टिट्यूट दॅट व्हॅल्यू इन्स्टेड ऑफ दॅट व्हेरिएबल, त्या व्हेरिएबलच्या जागी दिलेला नंबर टाका. सगळ्यात सोपं सांगते, त्या नंबरच्या जागी दिलेला नंबर सबस्टिट्यूट करा आणि जर तुमची एल एच एसची व्हॅल्यू ही आर एच एस एवढी आली, काय सांगितलं बघा, आय विल रिपीट अगेन, इफ आफ्टर सबस्टिट्यूशन ऑफ दॅट व्हॅल्यू, इफ युअर व्हॅल्यू ऑफ दी एल एच एस इज इक्वल्स टू व्हॅल्यू ऑफ दी आर एच एस, एल एच एस बरोबर आर एच एस येत असेल तर आणि तरच दिलेली व्हॅल्यू त्या इक्वेशनचं रूट आहे. आणि जर आता इथं बघा दोन्ही इक्वेशनमध्ये काय आहे आपली आर एच एस झिरो, म्हणजे एल एच एससुद्धा काय आली पाहिजे झिरो. जर वन टाकून एल एच एस आपली झिरो आली तर वन हा त्याचा रूट आहे आणि जर नाही आली तर वन इज नॉट रूट म्हणावं लागेल. मायनस वन टाकून झिरो व्हॅल्यू आली एल एच एसची तर रूट आहे म्हणायचं आणि नाही आली तर नाही. सिमिलरली इथं बघा यमच्या जागी तुम्ही टू व्हॅल्यू टाकली आणि एल एच एस झिरो झाली तर म्हणायचं यम इज इक्वल्स टू टू इज द रूट आणि जर नसेल तर नाही म्हणा. फाईव्ह अपॉन टू टाका यमच्या जागी, व्हॅल्यू झिरो आली तर म्हणा रूट आहे आणि नाही आली तर रूट नाही. त्यामुळं या टाईपची एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी ही हिंट खूप महत्त्वाची आहे. ही हिंट तुम्ही लिहून ठेवा की आफ्टर सबस्टिट्यूशन ऑफ दी गिव्हन व्हॅल्यूज वी हॅव टू पुट एल एच एस इज इक्वल्स टू आर एच एस. ही जर कंडिशन तुमची सॅटिस्फाय होत असेल तर ते रूट आहे आणि जर सॅटिस्फाय होत नसेल तर रूट नाही. फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी इझी आहे, वन अँड मायनस वन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. सेकंड एक्झाम्पलमध्ये फाईव्ह अपॉन टू असल्यामुळे मी इथून तुम्हाला सेकंडच एक्झाम्पल फक्त सॉल्व्ह करून देणार आहे. फर्स्ट एक्झाम्पल तुम्ही स्वतः सॉल्व्ह करू शकता. बघा, गिवन टू एम स्क्वेअर मायनस फाय एम इज इक्वल्स टू झिरो, हिअर एल एच एस इज इक्वल्स टू, फक्त आपण एल एच एस लिहून काढलेली आहे, टू एम स्क्वेअर मायनस फाईव्ह एम. आफ्टर दॅट सबस्टिट्यूटिंग यम इज इक्वल्स टू टू इन एल एच एस वी गेट, जिथं यम आहे त्या ठिकाणी मी वेगळ्या कलरने टू सबस्टिट्यूट केलेलं आहे. बघा, टू इन टू टू ब्रॅकेट स्क्वेअर, कारण इथे यमचा स्क्वेअर होता, मायनस फाय ॲज इट इज, यमच्या जागी फक्त या ठिकाणी मी टू सबस्टिट्यूट केलेलं आहे. टूचा स्क्वेअर किती होणार आहे फोर आणि इथं फाय टूचा टेन होणार आहे. मग फोर टूचा किती होणार आहे एट मायनस टेन, साइन्स आर डिफरंट, सबट्रॅक्ट दी नंबर्स अँड टेक दी बिगर नंबर साइन. दहामधून आठ गेले, राहिले दोन आणि मोठ्या नंबरचं साइन होतं निगेटिव्ह, सो आन्सर इज मायनस टू. आता मला सांगा, मायनस टू म्हणजेच झिरो असतो का? ऑब्विसली नाही, म्हणजे एल एच एस इज नॉट इक्वल्स टू आर एच एस. देर फोर वी आर गोइंग टू राईट दी आन्सर लाईन, यम इज इक्वल्स टू टू इज नॉट दी रूट ऑफ दी गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, त्यानंतर सिमिलरली वी आर गोइंग टू सॉल्व फॉर नेक्स्ट व्हॅल्यू. सिमिलरली फॉर यम इज इक्वल्स टू फाय अपॉन टू, बघा या ठिकाणी एल एच एस आहे, टू यम स्क्वेअर मायनस फाय एम, आपण फक्त यमच्या जागी फाय अपॉन टू व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केलेली आहे. बघा, टू ॲज इट इज, यम फाय अपॉन टू ब्रॅकेट स्क्वेअर, मायनस फाय होतं तसा यमची व्हॅल्यू फाय अपॉन टू. आता यमचा स्क्वेअर होता म्हणजेच फायचा स्क्वेअर किती लिहिलेला आहे 25 आणि टूचा स्क्वेअर किती लिहिलेला आहे 4, टू इंटू 25 डिवायडेड बाय 4 मायनस फाय इंटू ब्रॅकेट फाय अपॉन टू. आता या ठिकाणी बघा, टू वन जा टू, टू टू जा फोर, बेदुनी चार, म्हणजेच या ठिकाणी भाग जाणार आहे. कोणती टर्म राहिली बघा, 25 डिवायडेड बाय टू आणि या ठिकाणी फाय फाय जा 25 अँड डिनॉमिनेटर आहे तसा राहिलेला आहे 2. 25 अपॉन 2 मायनस 25 अपॉन 2, दोन्ही नंबर काय आहेत सेमच आहेत आणि दोघांचे साईन डिफरंट आहेत म्हणजे दोघं एकमेकांना कॅन्सल होतात आणि आपली या ठिकाणी एल एच एसची व्हॅल्यू किती आलेली आहे 0. आणि जर आपण दिलेलं एक्झाम्पल या ठिकाणी पाहिलं तर आपली आर एच एसची व्हॅल्यूसुद्धा त्यांनी काय दिलेली होती 0, म्हणजेच यम इज इक्वल्स टू फाय अपॉन टू इज द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. एकाच वेळेला दोन व्हॅल्यू दिल्यामुळे आपण आन्सर लाईन लिहिलेली आहे, टू इज नॉट दी
रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. का रूट आलेलं नाही, कारण एल एच एस बरोबर आर एच एस त्या टूच्या जागी आलेलं नव्हतं. पण 5/2 ठेवलं तर आपली व्हॅल्यू एल एच एस इज इक्वल्स टू आर एच एस आली, त्यामुळे 5/2 इज द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. मला वाटतं तुम्हाला रूट आहे की नाही हे चेक करण्यामध्ये काही प्रॉब्लेम नसावा. पुन्हा एकदा रूल रिपीट करून सांगते बघा. दिलेल्या व्हेरिएबलच्या जागी दिलेला नंबर सबस्टिट्यूट करायचा आणि एल एच एस इज इक्वल्स टू आर एच एस ही व्हॅल्यू जर ही कंडिशन जर तुमची सॅटिस्फाय होत असेल तर तो दिलेला नंबर त्या इक्वेशनचं रूट आहे, आणि जर व्हॅल्यू सॅटिस्फाय होत नसेल तर तो दिलेला नंबर त्या इक्वेशनचं रूट नाही. नेक्स्ट वन बघा या ठिकाणी. इफ एक्स इज इक्वल्स टू 3 इज वन रूट ऑफ द इक्वेशन के एक्स स्क्वेअर मायनस 10x+3 इज इक्वल्स टू 0, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द के. आता वन रूटला मी अंडरलाईन केलेला आहे, याचा अर्थ काहीतरी वेगळा होतो म्हणून अंडरलाईन केलेला आहे. तर बघा इथं वन हा शब्द दिलेला आहे आणि इथं मॅक्झिमम इंडेक्सचा जर विचार केला तर मॅक्झिमम इंडेक्स या ठिकाणी आहे 2. एवढंच लक्षात ठेवा की जेवढा इंडेक्स असतो तेवढ्या त्याच्या व्हॅल्यूज असतात. म्हणजे एक्स इज इक्वल x^1 असेल तर एक्सची एकच व्हॅल्यू येते, एक्स इज इक्वल x^2 असेल तर दोन व्हॅल्यू येतात, त्यातली एक तुम्हाला दिलेली. आत्ता त्याच्या विचारात पडू नका, नेक्स्ट एक्झरसाईजच्या वेळेला मी तुम्हाला आणखी एक्सप्लेन करून सांगेन. पण जेवढा इंडेक्स तेवढ्या व्हॅल्यू येतात. म्हणजे जर इथे इंडेक्स 3 असेल तर व्हॅल्यू मस्ट बी 3, एक्सच्या 3 व्हॅल्यू येतील. जर इथे इंडेक्स 4 असेल तर एक्सच्या किती व्हॅल्यू येणार? 4. जर इथं 2 असतील तर एक्सच्या 2 व्हॅल्यू येणं अपेक्षित आहे. दुसरी आपल्याला माहीत नाही, पण त्यांनी एक व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आहे. आणि हा शब्द बघा, इज द रूट ऑफ द इक्वेशन. आता इथंच सांगितलेलं रूट कधी म्हणायचं, जर एल एच एस बरोबर आर एच एस असेल तर. आता त्यांनी म्हटलंय हे रूट आहे, याचा अर्थ या इक्वेशनमध्ये एक्सच्या जागी जर तुम्ही 3 ही व्हॅल्यू रिप्लेस केली तर 0 अँसर येते. हे त्यांनी फिक्समध्ये दिलेलं आहे. या टाईपची एक्झाम्पल तुम्हाला 2 मार्कांसाठी विचारली जातात. बघा सॉल्व कसं करायचं. गिवन के एक्स स्क्वेअर मायनस 10x+3 इज इक्वल्स टू 0 अँड एक्स इज इक्वल्स टू 3 इज वन रूट ऑफ दी गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता नेक्स्ट स्टेपला मी मुद्दाम या ठिकाणी स्टार केलेला आहे, कारण इथं तुमचा पहिला अर्धा मार्क स्कीम ऑफ मार्किंगमध्ये दिला जातो. बघा एक्स इज इक्वल्स टू 3 सॅटिस्फाईज द गिवन इक्वेशन. सॅटिस्फाईजचा अर्थ काय, की जर तुम्ही दिलेल्या इक्वेशनमध्ये एक्सच्या जागी 3 टाकलं तर एल एच एस इज इक्वल्स टू आर एच एस येते, याचा अर्थ म्हणजे सॅटिस्फाईज. ओके, सो सबस्टिट्यूटिंग एक्स इज इक्वल्स टू 3 इन अबो क्वाड्रॅटिक इक्वेशन वी गेट के इन्स्टेड ऑफ एक्स, एक्सच्या जागी आपण 3 टाकले, एक्सचा स्क्वेअर होता, सो वी हॅव रिटन हिअर स्क्वेअर मायनस 10 इन्स्टेड ऑफ एक्स वी हॅव रिटन हिअर 3+3 इज इक्वल्स टू 0. 3² 9, इथं बघा 10³=30+3 ॲज इट इज. इथं बघा दोन्हीही टर्म्सचे काय आहेत, साईन्स डिफरंट आहेत, त्यामुळं मोठ्या नंबरमधून लहान नंबर मायनस करा, मोठ्याचं साईन द्या. काय राहणार आहे, -27 9 × 9 - 27 आर एच एसला ट्रान्सफर केले किती राहणार आहेत, +27 होणार आहेत. मल्टिप्लाय 9 या ठिकाणी जाऊन काय होणार आहेत, डिवाइड 9 9 1 9 9 3 27, सो के इज इक्वल्स टू 3. वी हॅव टू राईट दी आन्सर लाईन प्रॉपरली. आन्सर लाईन इज हिअर, द रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ के इज 3. त्यानंतर सेम असंच एक्झाम्पल आहे आणि ॲक्टिव्हिटी म्हणून तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. बघा तर मी एक्झाम्पल ॲज इट इज लिहिलेलं आहे आणि ॲक्टिव्हिटीज वेगळ्या कलरने फिलअप केलेल्या आहेत. एक्झाममध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी ॲक्टिव्हिटीज असतील त्या ठिकाणी तुम्हाला या पद्धतीनं बॉक्सेस करणे अपेक्षित आहे. कलर पेन वापरायची गरज नाही आहे तुम्हाला. मी इथं तुम्हाला क्लिअर समजण्यासाठी कलर पेन वापरलेला आहे. बघा -7/5 इज द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन 5m² + 2m + k इज इक्वल्स टू 0. पुट m इज इक्वल्स टू -7/5 इन द इक्वेशन 5 × इन्स्टेड ऑफ यमच्या ठिकाणी -7/5 ठेवलेलं आहे, +2 × -7/5 + k. आता याचा स्क्वेअर आहे बघा. ओके, -7 स्क्वेअर किती होणार आहे, +49 होणार आहे. निगेटिव्हचा साईन पॉझिटिव्ह होतं हे तर तुम्हाला माहिती आहे. इथं 5² 25 होणार आहे, पण बाहेर पण 5 होतं, त्यामुळं 25 एक 5 काय होणार आहे त्या ठिकाणी कॅन्सल. सो फक्त आपण या ठिकाणी 5 लिहिलेलं आहे, कारण त्यांनी आपल्याला ऑलरेडी स्टेप्स दिलेत, आपण मधल्या स्टेप्स या ठिकाणी स्किप केलेल्या आहेत. प्लस इथं मायनस आहे, या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे. आणि गुणाकारामध्ये मल्टिप्लिकेशनमध्ये इफ साइन्स आर डिफरंट देन आन्सर इज ऑलवेज निगेटिव्ह. सो -7 × 2 becomes -14 आणि 5 ॲज इट इज.
नक्कीच या ठिकाणी बघा डिनॉमिनेटर या दोघांचा काय आहे, सेम आहे. डिनॉमिनेटर सेम असेल तर सिंपली ॲड ऑर सबट्रॅक्ट दी न्युमरेटर. डिनॉमिनेटर होता तसा आपण या ठिकाणी लिहिलेला आहे 5 आणि 49 मायनस 14 साइन्स वेगळे आहेत म्हणजे सबट्रॅक्शन होणार आहे. 49 मायनस 14 35 होणार आहे आणि 5 जर डिवाइड केलं तर 35 डिवायडेड बाय 5 5 1 5 अँड 5 7 35 सो इट बिकम्स 7 + k = 0 प्लस 7 पलीकडे जाऊन काय होणार आहे -7. तर या पद्धतीनं आपण आज 2.1 कंप्लीट केलेला आहे. उद्या भेटूयात पुन्हा 2.2 सोबत. ओके, बाय.